जेव्हा आपण टेक्स्ट एडिटरमध्ये टाईप करतो, त्यावेळेला आपण टाईप केलेली अक्षरे ही त्या एडिटरमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला कर्सर दिसतो त्या ठिकाणी उमटलेली दिसतात. तर हा जो कर्सर आहे तो म्हणजे आपली टेक्स्ट प्रिंट करण्याची जागा असते. की एखाद्या ओळीमध्ये काही अक्षरे किंवा काही शब्द लिहून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये जायचं असेल तर आपण एंटर प्रेस करतो, म्हणजे आपण नवीन ओळीची सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला दोन शब्दांच्या मध्ये जास्त अंतर पाहिजे असेल तर आपण टॅबचा वापर करतो. अशा रीतीने आपण कर्सरची लोकेशन टाईप करत असताना कीबोर्डवरून हँडल करू शकतो. पण जेव्हा आपण जावाचा एखादा प्रोग्राम लिहितो, जावाचा प्रोग्राम लिहिल्यानंतर जावाच्या आउटपुटमध्ये दिसणारी अक्षरे ही कशा रीतीने डिस्प्ले व्हावीत, म्हणजे कशा रीतीने ती दिसावीत, ते तुम्ही एस्केप सिक्वेन्सच्या सहाय्याने निर्धारित करू शकता. ही जी एस्केप सिक्वेन्सेस आहेत ती स्क्रीनवर कर्सरची पोझिशन ठरवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तर याची आपण काही आता उदाहरणे पाहू. पहिल्यांदा ब्लूजेचा स्क्रीन उघडा आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट तयार करा. या ठिकाणी मी प्रोजेक्टला ट्युटोरियल 4 असे नाव दिले आहे. आणि त्यानंतर एक नवीन क्लास तयार करा. या क्लासला मी एस्केप हे नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर स्क्रीनवर जो क्लासचा आयकॉन दिसतो त्यावर डबल क्लिक करा आणि त्याच्यामध्ये जे डिफॉल्ट प्रोग्राम असतो तो आपल्याला डिलीट करायचा आहे. त्यासाठी कंट्रोल ए प्रेस करून डिलीटवर प्रेस करा, म्हणजे तो विंडो तुम्हाला रिकामा दिसेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा एक नवीन प्रोग्राम टाईप करायचा आहे. तर हा जो प्रोग्राम आहे हा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला मी याला ॲज अ कॉमेंट पेस्ट करीन, तर तिथून तुम्ही कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करू शकता आणि पेस्ट केल्यानंतर त्याला सेव्ह करा. क्लास आणि सेव्ह, त्याच्यानंतर इथे आपल्याला कंपाईल बटन दिसते. आपण कंपाईलवर प्रेस करू आणि तुम्हाला खाली क्लास कंपाईल्ड नो सिंटॅक्स एरर असा मेसेज दिसेल आणि त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम रन करून पाहू शकतो. तर त्यापूर्वी आपण या प्रोग्राममध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे ते पाहू. तर मी या ठिकाणी पहिल्यांदा पब्लिक क्लास एस्केप नावाचा एक क्लास बनवला आहे. त्याच्यानंतर आपला मेन प्रोग्राम असेल पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS आणि त्याच्यानंतर आपण जी स्टेटमेंट्स आहेत ती लिहायला सुरुवात करू. तर या ठिकाणी जे पहिले स्टेटमेंट आहे system.out.print बोथ दीज लाईन्स अपियर, एक स्टेटमेंट पूर्ण झाले. त्याच्यानंतर system.out.print ऑन ए सिंगल लाईन, तर या ठिकाणी आपल्याला आपण प्रिंट system.out.print ही स्टेटमेंट यूज केलेली आहे. तर जेव्हा आपण प्रिंट ही कमांड वापरतो त्यावेळेला जे काही त्याच्यानंतर आपण प्रिंट करू ते एकाच लाईनमध्ये एकानंतर एक प्रिंट होते. तर हे दाखवण्यासाठी या दोन ओळी मी बनवलेल्या आहेत. तर दिसण्यासाठी दिसताना आपल्याला या दोन ओळी जरी दिसत असल्या तरी त्यांचे जे आउटपुट आहे ते एकाच लाईनमध्ये प्रिंट होते. तर हे तुम्हाला आपण हा प्रोग्राम जेव्हा रन करू तेव्हा दिसेल. आणि त्याच्यानंतर आहे system.out.println. तर प्रिंट ln आपण जेव्हा देतो तर प्रिंट आणि लाईन प्रिंट लाईन, तर त्याच्यामध्ये होतं काय की याच्यासमोर आपण जे काही लिहिलेलं आहे तर ते एका ओळीमध्ये प्रिंट होते आणि त्याच्यानंतर जो कर्सर आहे तो दुसऱ्या लाईनमध्ये जातो. तर अशा रीतीने म्हणजे प्रिंट ln जर दिले तर त्याच्यासमोरचे जे काही टेक्स्ट आहे ते दरवेळी नवीन लाईनमध्ये प्रिंट होत जाते. त्यासाठी आपण प्रिंट ln वापरतो. आता त्याच्यानंतर आपण एस्केप सिक्वेन्सेस पाहू. तर एस्केप सिक्वेन्सेससुद्धा आपण जे टेक्स्ट लिहितो म्हणजे प्रिंट ln-च्या समोर आपण टेक्स्ट लिहिताना डबल कोट्समध्ये ते टेक्स्ट देतो. तर या डबल कोट्समध्येच देखील आपल्याला एस्केप सिक्वेन्सेस लिहू शकतो आपण. system.out.println \t
हॉरिजॉन्टल टॅब, एक टॅब तयार करतो. हॉरिजॉन्टल टॅब म्हणजे 8 स्पेसेस. अच्छा, याच्यापूर्वी या ओळीमध्ये पहा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ऑन ए सिंगल लाईन बॅकस्लॅश एन, तर बॅकस्लॅश एन जे जो एस्केप कॅरेक्टर आहे, एस्केप सिक्वेन्स आहे, तो न्यू लाईनसाठी आहे. तर बॅकस्लॅश एन आपण ज्या ठिकाणी लिहू त्याच्यानंतर एक नवीन लाईनला सुरुवात होते. तर तुम्ही जर काही कारणास्तव सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट या कमांडचा वापर जर केला, तर कर्सर नवीन लाईनमध्ये घेऊन जाण्यासाठी बॅकस्लॅश यांचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण बॅकस्लॅशच आपल्याला जर प्रिंट करायचं असेल, कारण बॅकस्लॅश ही एक इस्केप सिक्वेन्सचा भाग आहे, त्याच्यामुळे ती प्रिंट होत नाही. बॅकस्लॅश टी जर आपण लिहिलं तर हे दोन्ही प्रिंट होत नाहीत. त्याच्यामुळे समजा तुम्हाला एखाद्या प्रोग्रामचा पाथ द्यायचा आहे, जसं प्रोग्राम लिहिताना, तर पाथ हा डिस्प्ले जर करायचा असेल, म्हणजे एखादी फाईलचा लोकेशनची पाथ आपल्याला जर प्रिंट करायची असेल, तर सी कोलन त्याच्यानंतर बॅकस्लॅश त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स बॅकस्लॅश असं जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल, तर त्यासाठी आपण डबल बॅकस्लॅशचा वापर करू शकतो. तर याच्यामध्ये पहिली बॅकस्लॅश जी आहे ती एस्केप सिक्वेन्सचा भाग आहे आणि दुसरी आहे ती प्रिंटेबल कॅरेक्टर आहे. तर अशा रीतीने आपण बॅकस्लॅश प्रिंट करू शकतो. त्याचप्रमाणे सिंगल कोट आणि डबल कोट देखील आपण प्रिंट करू शकतो. तर डबल कोटच्या मध्ये म्हणजे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एनमध्ये जे डबल कोट असते ते प्रिंटेबल नसते. तर आपण जेवढे डबल कोट देतो ते प्रिंट होत नाहीत, ते फक्त डिफाईन करतात की याच्यामधली जो याच्यामधला जो भाग आहे तेवढाच प्रिंट होईल. पण काही कारणास्तव आपल्याला आपल्या आउटपुटमध्ये डबल कोट्ससुद्धा प्रिंट जर करायचे असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही बॅकस्लॅश देऊन डबल कोट लिहू शकता. तर असं जर लिहिलं तर बॅकस्लॅश डबल कोटच्या ठिकाणी डबल कोट प्रिंट झालेले तुम्हाला दिसेल. तर या सगळ्याची जी उदाहरणं आहेत, म्हणजे ही जे एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही इथे रन करून पाहू शकता. त्यासाठी आपण हा विंडो क्लोज करू आणि आपण कंपाईल केलेलं आहे यापूर्वीच. कंपाईल झाल्यानंतर राईट क्लिक करायस या आयकॉनवर आणि व्हाईड मेनवर आपण क्लिक करू आणि परत आपण ओकेवर क्लिक करू. तर या ठिकाणी हे जे आपलं आउटपुट आहे, तर आता आपण हा मूळ प्रोग्राम पण ओपन करू, म्हणजे हा प्रोग्राम आणि हे त्याचं आउटपुट आपल्याला दोन्ही एकाच वेळी बघता येईल. तर या ठिकाणी आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट च्या नंतर हे दोन जे टेक्स्ट लिहिलेले आहेत ते दोन्ही या ठिकाणी एकाच लाईनमध्ये आले. आणि आता आपण याच्यानंतर स्लॅश एन लिहिल्यामुळे इथून न्यू लाईनला सुरुवात झाली. लेट अस सी सम एस्केप सिक्वेन्सेस. आता त्याच्यानंतर हॉरिजॉन्टल टॅब ची लाईन बघा, स्लॅश टी. स्लॅश टी आपण इथे एस्केप सिक्वेन्स दिल्यामुळे इथून ते इथंपर्यंत एक टॅब या ठिकाणी तयार झाली, स्पेस तयार झाली. त्याच्यानंतर दिस इज ए बॅकस्लॅश, तर या ठिकाणी बॅकस्लॅश प्रिंट झालेला तुम्हाला दिसतो. त्याचप्रमाणे इथे सिंगल कोट्स आणि या ठिकाणी डबल कोट्स. आणि याच्या व्यतिरिक्तही आणखीन काही एस्केप सिक्वेन्सेस आहेत, जर तुमच्या पुस्तकामध्ये ते दिलेले असतील तर ते तुम्ही वाचून पाहू शकता. तर मूळतः एस्केप सिक्वेन्सेसचा वापर जावाच्या प्रोग्रामचा जो आउटपुट आहे तो कशा रीतीने डिस्प्ले केला जातो त्यासाठी वापरले जाते. तर आज आपण इथेच थांबू आणि याच्या पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.